तर विद्यार्थ्यांनो, एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार असल्याकारणास्तव सर्वांनी ज्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच मी आपल्या सर्वांसाठी 15,000 जास्त MPSC लेवलच्या GK क्वेश्चनचे ईबुक तयार केलेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना त्या ईबुकला घेण्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर नक्कीच सर्वांनी घ्यायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनो, एक सर्वप्रथम आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की आपण व्हिडिओ पूर्ण पाहता पण लाईक करत नाही, असं का करता तुम्ही? एक लाईक तर आपल्याला या व्हिडिओला सोडण्याच्या पूर्वी नक्कीच करायचं आहे. प्लीज व्हिडिओला स्टार्ट करतोया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी प्रति घंटे किती लाखाचा खर्च येतो? कोणाच्या? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी प्रति घंटे किती खर्च येतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 राहील. 5 लाखाचा जो खर्च आहे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी प्रति घंटे येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे ते सांगायचं आहे. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आपल्याला सांगायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. नागपूर ही जी आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. तसेच मुंबई ही राजधानी आहे, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? महाराष्ट्र राज्याने भारताचा एकूण किती टक्के भाग व्यापला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 9.7% एवढा महाराष्ट्र राज्याने भारताचा भाग व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या भागातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जात असतात? मालगुजारी नावाने कोणत्या भागातील तलावाला ओळखले जाते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. विदर्भ भागातील सर्व तलावांना मालगुजारी नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे? स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा आपल्याला सांगायचा आहे. संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वर्धा हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात येतात? कापड गिरण्या भारतामध्ये सर्वप्रथम किंवा सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 4 राहील. महाराष्ट्र राज्यामध्ये कापड गिरण्या सर्वात जास्त आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा आपल्याला सांगायचा. आवर्षणग्रस्त म्हणजे विद्यार्थ्यांनो ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडत असतो तो जिल्हा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लिंबूवर्गीय फळझाडांच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या? तर लिंबूवर्गीय फळझाडाच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 2 राहील. नागपूर या ठिकाणी लिंबूवर्गीय फळझाडाच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सत्यशोधक समाजाच्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक आपल्याला सांगायचे आहे. सत्यशोधक समाजाच्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील. कृष्णराव भालेकर हे सत्यशोधक समाजाच्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक होते. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मतदान दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 25 जानेवारी या रोजी या दिवशी मतदान दिवस साजरा होतो. पुढचा प्रश्न पाहूया. झेलम नदीवर खालीलपैकी कोणता या ठिकाणी सरोवर स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणत्या? झेलम नदीवर कोणता सरोवर आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. उलर सरोवर जे आहे झेलम नदीवर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार कोणत्या वर्षी झालेला होता? पुणे करार कोणत्या वर्षी झालेला आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. 1932 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आलेली होती? ठिकाण आहे सॅन फ्रान्सिस्को. या ठिकाणी कशाची स्थापना झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. गदर पार्टीची स्थापना सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. 16 सप्टेंबर रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?
16 सप्टेंबर रोजी आपल्याला कोणता दिवस साजरा केला जातो ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तेनुकी राहील ओझोन दिवस जो आहे 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जात असतो. तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, सम्राट अशोक यांचा प्रथम प्रधान खालीलपैकी कोण होता ते सांगायचं आहे. कोणाचा? सम्राट अशोक यांचा प्रथम प्रधान आपल्याला सांगायचा आहे की कोण होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य राहील तो कोण, म्हणजेच राधागुप्त हा जो आहे सम्राट अशोक यांचा प्रथम प्रधान होता. पुढचा प्रश्न पाहूया, इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते. इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय असे कोणास म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, राजाराम मोहन राय यांना इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो. कोणता? तर ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 ग्रही ग्रॅमी पुरस्कार जो आहे संगीत क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया, मानवाच्या एका शुक्राणूची सरासरी लांबी किती मायक्रोमीटरची असते. शुक्राणूची सरासरीची लांबी किती मायक्रोमीटर असते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तोडून करा, ही 60 मायक्रोमीटर एवढी मानवाच्या एका शुक्राणूची लांबी असते. पुढचा प्रश्न पाहूया, भगवान गौतम बुद्ध यांनी पिंपळाच्या झाडाखाली एकूण किती वर्ष तपस्या केलेली होती. भगवान गौतम बुद्ध यांनी पिंपळाच्या झाडाखाली एकूण किती वर्ष तपस्या केली होती. ऑप्शन क्रमांक 3 ग्रह, 49 वर्ष गौतम बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखाली तपस्या केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, वाराणसी हे खालीलपैकी कोणत्या धर्मियांचे किंवा समुदायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. वाराणसी हे ठिकाण कोणत्या समुदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 राहील, हिंदू धर्मियांचे किंवा समुदायांचे वाराणसी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया, वाराणसी हे पवित्र तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. हिंदू धर्मांचे जे पवित्र असलेले वाराणसी हे ठिकाण कोणत्या राज्यात येते. ऑप्शन क्रमांक 4 राहील, उत्तर प्रदेश राज्यामध्ये वाराणसी हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये कोणकोणते अष्टविनायक देवस्थान आहेत. कोणत्या? पुणे जिल्ह्यामध्ये कोणकोणते अष्टविनायक देवस्थान आहेत. ऑप्शन क्रमांक 4 राहील, 4 म्हणजेच मोरेश्वर, विघ्नहर आणि महागणपती हे सर्व अष्टविनायक स्थळ पुणे जिल्ह्यात येतात. पुढचा प्रश्न पाहूया, शिवाजी क्लब कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता ते सांगायचं आहे. शिवाजी क्लबची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोल्हापूर येथे शाहू महाराजांनी शिवाजी क्लबची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी WWS म्हणजेच हु वेर शुद्र हा जो ग्रंथ आहे कोणाला अर्पण केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेर शुद्र हा ग्रंथ कोणाला अर्पण केला होता. ऑप्शन क्रमांक 2 राहील, महात्मा फुले यांना हु वेर शुद्र हा जो ग्रंथ आहे अर्पण करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, गिरसप्पा या धबधब्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते. गिरसप्पा हा जो धबधबा आहे धबधब्यास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 राहील, जोग या नावाने जो आहे गिरसप्पा धबधब्यास ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया, दीक्षाभूमी हे पवित्र स्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. दीक्षाभूमी हे पवित्र स्थान कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 राहील, विद्यार्थ्यांनो नागपूर जिल्ह्यामध्ये दीक्षाभूमी पवित्र क्षेत्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मानवी मूत्राचा रंग जो आहे पिवळा खालीलपैकी कोणत्या कारणास्तव होत असतो. मानवी मूत्राचा रंग पिवळा जो आहे कोणत्या कारणास्तव होतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, युरेबिलिन या नावाच्या या कारणास्तव मानवी मूत्राचा रंग पिवळा होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे वृत्तपत्र आपल्याला सांगायचं आहे. कोणाच्या कार्यावर? महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करणारे वृत्तपत्र. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील, निबंध माला हे जे वृत्तपत्र होते महात्मा फुले यांच्या कार्यावर सतत टीका करत होते. नामदेव ढसाळ यांची कादंबरी कोणती आहे. नामदेव ढसाळ यांची कादंबरी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 4 राहील, गोलपिटा ही कादंबरी नामदेव ढसाळ यांची आहे. पुढचा प्रश्न पाहूया, रक्ताभिसरण संस्थेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. कशात? रक्ताभिसरण संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, विद्यार्थ्यांनो रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय कोशिका व रक्तवाहिन्या सर्वांचा समावेश होतो.
पुढच्या प्रश्न पाहूया. मानवाच्या हृदयाचे सरासरी वजन किती ग्रॅमचे असते? कोणत्या अवयवाचे? तर हृदयाचे सरासरीचे वजन किती ग्रॅम असते? ऑप्शन क्रमांक 2 ग्रहल 360 ग्रॅम एवढे मानवी हृदयाचे सरासरीचे वजन असते. आर्य महिला समाजाची शाखा खालीलपैकी कोणता समाज होता? आर्य महिला समाजाची शाखा कोणता समाज होता? ऑप्शन क्रमांक 3 ग्रहल प्रार्थना समाज जो आहे आर्य महिला समाजाची एक शाखा होता. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने आशिया कप एकूण किती वेळा जिंकलेला आहे? कप आहे आशिया कप, भारताने एकूण किती वेळा जिंकला आहे? ऑप्शन क्रमांक 2 ग्रहल एकूण 8 वेळा भारताने आशिया कप जिंकला आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. सर्वात जास्त आशिया कप कोणत्या देशांनी जिंकलेले आहेत? सर्वात जास्त आशिया कप हे कोणत्या देशांनी जिंकले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 ग्रहल भारत देशाने आतापर्यंत सर्वात जास्त आशिया कप जिंकले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आशिया कपची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? कोणता कप आहे आशिया कपची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? ऑप्शन क्रमांक 3 ग्रहल 1984 या वर्षापासून आशिया कपची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्हिनेगरमध्ये खालीलपैकी विद्यार्थ्यांनो कोणते ॲसिड असते? कशामध्ये? तर व्हिनेगरमध्ये कोणते ॲसिड असते? ऑप्शन क्रमांक 3 ग्रहल ॲसिडिक ॲसिड जे आहे व्हिनेगरमध्ये असते. पुढचा प्रश्न पाहूया. टार्टरिक ॲसिड खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये असते? ॲसिड आहे टार्टरिक हे कोणत्या पदार्थात असते? ऑप्शन क्रमांक 3 ग्रहल चिंचेमध्ये टार्टरिक ॲसिडचा समावेश असतो. पुढचा प्रश्न पाहूया. मेजर ध्यानचंद यांना खालीलपैकी कोणत्या खेळाचा जादूगर म्हटले जाते? मेजर ध्यानचंद यांना कोणत्या खेळाचा जादूगर म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 ग्रहल हॉकीचा जादूगर असे मेजर ध्यानचंद यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. फाल्कन 9 रॉकेट खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केलेले आहे? फाल्कन 9 हे रॉकेट कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केले आहे? ऑप्शन क्रमांक 2 ग्रहल स्पेस एक्स या स्पेस कंपनीने जे आहे फाल्कन 9 हे रॉकेट प्रक्षेपित केले आहे. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणामार्फत करण्यात आलेली होती? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणामार्फत झाली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 ग्रहल गणेश वासुदेव जोशी यांच्यामार्फत पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. 1857 उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सुरू झालेला होता? 1857 उठाव कोणत्या ठिकाणाहून सुरू झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 ग्रहल मेरठ या ठिकाणाहून 1857 उठाव सुरू झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या व्यक्तींनी मिठावर देशभर एकसारखा कर लावलेला होता कोणत्या व्यक्तींनी मिठावर सर्व देशभर एकसारखा कर लावला होता? ऑप्शन क्रमांक 3 ग्रहल लॉर्ड लिटन यांनी प्रत्येक व्यक्तीवर देशभरामध्ये एकसारखा मिठावर कर लावलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या सभागृहाला अपर्णा असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या सभागृहाला अपर्णा म्हणतात? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य राहील 2 म्हणजेच राज्यसभेला अपर्णा असे म्हटले जाते. अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण उपयोगात आणले जाते? सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण उपयोगात आणतात? ऑप्शन क्रमांक 1 राहील मायक्रोस्कोप हे जे उपक्रम आहे अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता एक वृत्त हा भारतातून गेलेला आहे? भारतातून कोणता वृत्त गेलेला आहे सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील कर्कवृत्त जो आहे भारतातून गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील एकूण किती राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे ते सांगायचं आहे. भारतातून एकूण किती राज्यातून कर्कवृत्त गेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 ग्रहल एकूण 8 राज्यामधून भारतामधून कर्कवृत्त गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संत्री फळामध्ये कोणते जीवनसत्व प्रामुख्याने आढळते ते सांगायचं आहे. कोणत्या संत्री फळामध्ये कोणते जीवनसत्व आढळते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 ग्रहल जीवनसत्व सी जे आहे संत्री फळामध्ये प्रामुख्याने आढळत असते. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला तर वाटते की सर्वांनाच आवडली आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्यापूर्वी एक लाईक व एक कॉमेंट नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे. तर मिळतो करायला स्पेशल आणि फ्रेश सुपर